अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड लवकरात लवकर देण्यात यावे या मागणीसाठी आज जामनेर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार तसेच बीडीओ कवडदेवी यांना निवेदन देण्यात आले। या प्रसंगी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी तसेच दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होत्या। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील ऑफिस येथे आलो आहोत। येथे आज शिवसेना पक्षातर्फे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे, तर त्यांनी यामध्ये नेमकी कशाबद्दलची मागणी केलेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। अपंग बांधवांच्या नेहमी शिवसेना ही पाठीशी उभी राहत आलेली आहे आणि आजसुद्धा आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की जे तालुक्यातले अपंग बांधव आहे त्यांना अंत्योदय जे रेशन कार्डचं योजना आहे त्याचा लाभ मिळत नाही आहे, त्यांना रेशन कार्ड मिळत नाही आहे आणि वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून याआधीसुद्धा या विषयावर निवेदन असेल, आंदोलन असेल झालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत त्या पुढची जी कार्यवाही ती झालेली दिसत नाही आहे आणि पालकमंत्री नामदार गुलाबभाऊ यांच्यातर्फेसुद्धा आदेश आलेले आहेत, परंतु ज्या ग्राउंड लेवलला आपल्याला त्या प्रकारचे काही हालचाल ते दिसत नाही आहे। तर आम्ही या आज तहसीलदार साहेबांना विनंती केली की अर्ज आम्ही निवेदन दिलं की लवकरात लवकर जे आमचे अपंग बांधव आहे त्यांना कुठेतरी आधार मिळावा, त्यासाठी जे अंत्योदय योजनेचा लाभ त्यांना लवकरात लवकर मिळावा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे। हम लोग को अपंग होने के बावजूद भी कोई सुविधा नहीं, हमें सुविधा होना, घरकुल होना, हमें पीला कार्ड होना, ऐसे सब बात है कि हम लोग को सुविधा होना। हम अपंग होने के बावजूद किसी के पास जा नहीं सकते, इसीलिए सरकार हमारे लिए तो हमको सुविधा होना ना। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे। अपंगांना लवकरात लवकर अंत्योदय रेशन कार्ड मिळावे याबाबतची मागणी शिवसेना पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे। तसेच याप्रसंगी जामनेर शहरातील अपंग बांधव व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कॅमेरामन सुप्रू जाधवसह हम्मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।